विक्की अगरवाल जी यांना सन्मानित केलं जातंय. मी विनंती करतो संदीप शुक्ला जी आपण सन्मानित करायचंय उपस्थित या मान्यवरांना. आपल्या माणसासाठी दिलेला हा वेळ साहेब आपण देखील यायचंय. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आपण देखील यायचंय त्रिपाठी साहेब. आपण देखील यायचंय. संदीप जी आपण पुन्हा एकदा सन्मानित करायचंय. धन्यवाद सर्व मान्यवरांचा आभार आणि सरांचा देखील. चला वळूयात फायनल मॅच अंतिम मॅच शेवटचा टप्पा. उत्सुकता या मॅचची क्या बात आहे. मनोज डांडी गोल. बॅटिंग घेतली आहे टॉस जिंकत असताना. एक मोठ्या धावांचा विचार करून स्ट्राईकला एक धाव. तसेच माहुल गाव पुमास कॉल भूषण पाटील आणि संपूर्ण टीम मंचावर यायचंय. माहुल गाव पुमास कॉल भूषण पाटील टीम संपूर्ण व्यासपीठावर यायचंय. तीन बॉल तीन रन. तसेच एस पी ग्रुप सदस्य सर्वांनी व्यासपीठावर यायचे. एस पी ग्रुप चार बॉल चार रन. सिंगल धाव घेतली जाते एक रन. फायनल मॅच महत्वाची आणि अंतिम मॅच. दोन्ही संघ दोन वेळा विजेते म्हणून या फायनल मॅच मध्ये प्रयत्न पोचलेत. त्यामुळे कोण जिंकणार याचा काही नेम नाहीये. एक धाव एक मोठी धावसंख्या आखावी लागणार आहे. 24 चेंडू जवळपास एक 28 पर्यंत टार्गेट सेट करावं लागेल सेवन ब्रदर या संघाला. कारण लवर ब्रदर्स लवर ब्रॉइज हा संघ देखील आज चांगला फॉर्मात पाहायला मिळतोय. एका षटकाखेरीस रन झाले तर सहा. सहा धावा तिलक. ओहो लेटकट एक धाव. नो बॉल. नो बॉल वरती पंच केलाय. दोन रन मिळतील प्लस धाव. खूप महत्वाचं आहे एक्स्ट्रा रनावरती प्लस करणं.
पुन्हा एक आणखी एक रन. मी विनंती करतो एसपी ग्रुप सदस्य सर्वांनाच, त्याचबरोबर केतन म्हात्रे, पराग म्हात्रे, अमोल गावंड, ललन गुप्ता या एसपी ग्रुपच्या सदस्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. एकेरी धावेमध्ये धावसंख्या कन्वर्ट, धावसंख्या 3 बॉल आणि 11 रन झालेत. लेट कट करण्याचा प्रयत्न, बॉल मिस झालाय. राजूच्या हातामध्ये चेंडू सामावला जातोय, डॉट बॉल. टीव्ही न्यूज चषक 2024 दिवस रात्र अंडरआर्म बॉक्स क्रीडा स्पर्धा 2 दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित, शनिवार आणि रविवार. शनिवारचा दिवस खुला गट आणि रविवारचा दिवस नॉन प्रोफेशनल म्हणजे चेंबूर आणि त्याचबरोबर या अन्य काही विभागामधील हे नॉन प्रोफेशनल खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळालेत. फायनल मॅचचा आनंद घेतोय. ओमकार मल्लाड हा खुल्या गटातील या मैदानामध्ये छाप निर्माण करून विजेता संघ म्हणून त्याची ओळख राहिली. आज मात्र या नॉन प्रोफेशनल गटामधून कोणता संघ आपली छाप निर्माण करणार, पहिल्याच हे यशस्वी असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. संदीप शुक्लाजी टीव्ही न्यूज चषकाचे सर्वे सर्वा संपादक यांच्या माध्यमातून, तसेच जतीन गावंड, भावेश पाटील आणि अनेकांनी या क्रीडा स्पर्धेसाठी महत्वाचं असं विशेष सहकार्य केलंय. जीएम डेकोरेटर, ब्लॅक अँड व्हाईट, एस एस लाईव्ह, चॅम्प स्पोर्ट्स, शिव मल्हार इंटरप्राइजेस, शालिनी इंटरप्राइजेस, अनंत भोसले, राजेश शेट्टी, ओम साई नेटवर्क, बंटी खेडेकर, तुषार आखाडे, कृष्णा फटकरे, वसंत म्हात्रे, जितेंद्र पाटील, भगवान गावंड, श्यामनंद गुप्ता, अशा अनेकांनी सहकार्य केलंय. लेट कट केला जातोय. एक धाव मिळेल. सुरेश शिंदे, वीरेश्वर बेहरा, असुर टॅटो, नितेश शिंदे, नितेश म्हात्रे, सर्वांनीच या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. सर्वांचं या क्रीडा स्पर्धे निमित्ताने पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक आभार. 1 बॉल आणि 14 रन. यावेळेला एक्स्ट्रा रन कन्वर्ट केली जाते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 मॅन ऑफ द मॅचचे ना मानकरी आमने सामने पाहायला मिळत आहेत. एकीकडे आहे विवेक आणि एकीकडे आहे इस्माईल. ब्लॅक अँड व्हाईटचं हे देण्यात आलेलं टी शर्ट. यावेळेला एक चांगला स्ट्रोक कवरच्या क्षेत्रामध्ये, एक्स्ट्रा कवर रिझल्ट मध्ये मिळते एक धाव. आज ब्लॅक अँड व्हाईट प्रीतम मस्के आणि प्रशांत पाटील यांच्या सौजन्याने प्रत्येक मॅन ऑफ द मॅच दरम्यान हे टी शर्ट देण्यात आलंय. तेच टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूच्या अंगावर. तसेच श्री साई स्पोर्ट्स यांचं देखील विशेष सहकार्य आहे. त्यांचा टेक्निकल वर्ग देखील आमच्या समवेत जोडलाय. विराज असेल, रोहित असेल, अक्षय असतील, हर्ष असेल, ऋषिकेश असेल, सर्वच आज आमच्या समवेत जोडले. तर बॉक्स आउट फलंदाज माघारी. चार बॉल. चार बॉल आणि 16 रन. ओहो क्या बात है, स्लोवन टप्पा, दांडी गोल, मिस आउट. आला खेळाडू आणि निघाला खेळाडू अशी गती झाली. वन टू गो.
एक धाव मिळेल. षटक समाप्ती, तीन षटकांचा खेळ झाला, धावांना स्वरूप आलंय 17 या अंकाचं. फायनल मॅच आहे, अंतिम मॅच आहे, अंतिम मॅच नक्कीच. त्याचबरोबर विकी अगरवालजी आणि त्यांच्या समवेत असलेले त्रिपाठी सर उपस्थित राहिला. आता मनपूर्वक पुन्हा एकदा आभार, आपण रजा घेत आहे, हार्दिक आभार. सत्र धावा, शेवटचं षटक. पुनीत, पुनीतची अनोखी शैली आहे गोलंदाजीची, वेगाची, वेगाने गोलंदाजी करतात पुनीत. आज प्रेक्षक देखील प्रत्येक मॅचचा आनंद घेतात. प्रेक्षक वर्ग अजूनही मैदानामध्ये आहे. प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे आणि प्रेक्षकांचा देखील आभार आहे. टॅप केलाय एक रन. अठरा धावा. रन झाले तर 18, दोन बॉल 18, डॉट बॉल मिळालाय. रनांमध्ये प्रगती, यावेळेला दोन धावा मिळतील, एक्स्ट्रा रन. पुनीतच्या या गोलंदाजीला दोन धावांचं स्वरूप आणखी मिळतंय. पुनीतकडे व्हेरिएशन आहे, पुनीतकडे गोलंदाजीचा एक वेग आहे, त्या वेगावर नियंत्रण चुकतोय. लेग मिस वाईड. एक चांगली धावसंख्या निर्माण करावी लागणार आहे. एक 24 चेंडूंमध्ये एक 25, 26, 27 अशा काहीशा धावा जोडाव्या लागतील. चांगला फटका, नो चान्स, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर.
फायनल मॅच, अंतिम मॅच, प्रत्येकाला या टीव्ही न्यूज चषकावरती नाव कोरायचंय, परंतु कोण मात्र या चषकावरती नाव कोरणार? आजचा दिवस कोण अविस्मरणीय करणार? चांगला स्ट्रोक, कबर ड्राइव, राजू, राजू होते, चेंडू थांबवलाय, एक धाव मिळेल, दोन बॉल बाकी, 27, फायनल मॅच, सेवन ब्रदर आणि लवर बॉईज ही फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. आठ संघांमधून प्रत्येकाने कष्ट केले, संघर्ष केला, परंतु प्रत्येकाच्याच वाट्याला विजय मात्र मिळाला. हो हो, नो चान्स, नो चान्स, पंचांना जाऊन चेंडू आदळला आणि ही चौकार मात्र थांबली. रोशन मोरे, आपण व्यासपीठावर यायचे, रोशन मोरे, आपण व्यासपीठावर यायचे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु हा चेंडू मात्र पंचांच्या माध्यमातून रोखला गेला. शेवटच्या षटकामागील पुनीत यांचे शिल्लक राहिलेले चेंडू, एकच चेंडू बाकी आहे. 28 धावा झाल्याने 29 धावांचं टार्गेट, 24 बॉल आणि 29 असं टार्गेट पाहायला मिळेल.
कैलाश का रहने स्वागत आहे आपलं चॅम स्पोर्ट्स आपल्या चेंबूर विभागामधील आणि क्रिकेटच्या जगतामधील नेहमीच सातत्य राखून राजन आपल्याला पाहायला मिळाले. तर आज खरं तर या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने मॅन ऑफ द सिरीज जी बॅट देण्यात आली आहे ती बॅट आपल्याला या चॅम स्पोर्ट्स राजन प्रजापती यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. तसेच माहुलगाव पुमा स्क्वॉड यांना सन्मानित केलं जाणार आहे. मी संदीपजी शुक्ला आपणास विनंती राहील आपण सन्मानित करायचं आहे. माहुलगाव पुमा स्क्वॉड भूषण पाटील व अमित कोल्हे कोई अमित कोई माहुलगाव परिसरामधील पुमा स्क्वॉड यांना सन्मानित करत असताना आपले आयोजक संदीप शुक्लाजी धन्यवाद. 29 धावांचं टार्गेट आहे, 29 धावांचं लक्ष, 24 बॉल, 29 फायनल मॅच, अंतिम मॅच. प्रतीक्षा होती सर्वांना या मॅचची, सलामीची जोडी पुन्हा एकदा तैनात झाली. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आज लक्षणीय कामगिरी, अविस्मरणीय असा खेळ, परंतु या मॅचमध्ये करावं लागणार आहे राजू आणि बाबू ही जोडी. तर गोलंदाजी मार्गवर मोन्या पहिलाच बॉल येतोय वाईड, राजूने दिला चकमा त्यामुळे मिळाला हा व्हाईट बॉल. सिंगल रन स्वीप केलाय आज स्वीपचा बादशाह राजू. आणि एक मोठा बलाढ्य, एक मोठा विजय राजूच्या विकेट नंतर मात्र पाहायला मिळतोय. मोठी विकेट मिळवली आहे. तसेच किरण मांढरे साहेब उपस्थित झाले, तर हार्दिक स्वागत आहे. आरसीए पोलीस दलात सेवेत असलेले सन्माननीय किरण मांढरे साहेब, हार्दिक स्वागत आहे आपले. एक धाव मिळाली आहे, 3 बॉल 3 रन झालेत, 1 एक्स्ट्रा रन आला या षटकामागे. तदनंतर देखील 3 धावा, एक महत्वाची विकेट राजूच्या माध्यमातून पहिल्या षटकामागेच सोडली. महत्वाचा विजय होता ती विकेट म्हणजे. आणखी 1 एक्स्ट्रा रन, 7 ब्रदर आणि लव्हर बॉईज अशी ही फायनल मॅच, अंतिम मॅच, शेवटचा टप्पा.
टीव्ही न्यूज चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा शनिवार रविवार दोन दिवस ही क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, आभार आहे. अनेकांनी विशेष सहकार्य केलं, त्या सर्वांचा आभार. काल ओमकार मल्हाड व्यावसायिक गटातून छाप निर्माण केली, आज नॉन प्रोफेशनल गटातून मात्र कोणता संघ आपली छाप निर्माण करणार? पुढे येऊन स्टेप आउट खेळत असताना बाई स्वरूपात डिक्लेअर स्वरूपात एक रन थांबवला गेला चेंडू. बाईस स्वरूपात एक रन मिळते, चेंडू डिक्लेअर केलेला नाहीये, एक रन बाईस. पुन्हा स्टेप आउट केला गेला बॉक्स आउट स्वरूपात. आणखी एक फलंदाज राजू पाठोपाठ बाबू सलामीची जोडी राजू आणि बाबू ही माघारी. तदनंतर आलेला न्यू बॅटर विवेक नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहू शकतो. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जातोय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज डावकुऱ्या शैलीचा हा गोलंदाज, नाव आहे समीर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंगची संधी, संधी तर गमावली परंतु एक एक्स्ट्रा रन मात्र मिळवली. सात धावा सात रन फायनल मॅच, नेहमीच सगळ्याच फायनल मॅच रंगताना पाहायला मिळाले. ही मॅच देखील रंगणार, फायनल मॅच सारखी ही मॅच देखील पाहायला मिळणार. लास्ट बॉल पर्यंत ही मॅच आपल्याला घेऊन जाणार, कारण दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आणि बलाढ्य. दोन्ही संघांकडे गोलंदाज, दोन्ही संघांकडे फलंदाज. ओहो चांगला स्ट्रोक, खोलवर टप्पा स्टेप आउट केला थोडस आणि तदनंतर बाउंड्री लगत चेंडू घेऊन गेले, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू थांबवत एक धाव मिळवली. या वेळेला क्विक अँड फास्ट स्टंपिंग, आणखी एक विकेट.
अंडरआर्म क्रिकेट मधील काही नियम असतात, ओव्हरआर्म क्रिकेट मधील काही नियम असतात, त्या नियमांना अनुसरूनच त्या मैदानामध्ये तुम्हाला सर्वच गोष्टी करायच्या असतात. व्यासपीठावर उपस्थित या क्रीडा स्पर्धे निमित्ताने आत्ताच उपस्थित राहिलेले आरसीएफ पोलीस स्टेशनचे एपीआय सन्माननीय किरण मांढरे साहेब, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच शिवमल्लार एंटरप्राइजेस अशोक गायकवाड, प्रतीक जाधव, आपले देखील हार्दिक स्वागत आहे. जेएम डेकोरेटर्स, टॅप केलाय एक धाव, दोन बॉल आणि 10 रन. ब्लॅक अँड व्हाईट एस एस लाईव्ह चॅम्प स्पोर्ट्स, शिवमल्लार एंटरप्राइजेस, शालिनी एंटरप्राइजेस, अनंत भोसले, राजेश शेट्टी सन्मान दिलाय. एक धाव मिळेल. ओमसाई नेटवर्क, बंटी खेडेकर, तुषार आखाडे, कृष्णा फडतरे, वसंत म्हात्रे. चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण कवरच्या क्षेत्रात. जितेंद्र पाटील, भगवान गावंड, श्यामानंद गुप्ता, सुरेश शिंदे, विठ्ठलेश्वर बेहरा, सर्वांचंच विशेष सहकार्य आहे. आणखी एक सिंगल रन, नितेश म्हात्रे, असुर टॅटो, नितेश शिंदे, सर्वांचंच सहकार्य आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. 5 बॉल आणि 13 रन. 1-2 go, 1-2 go. चेक केलाय. स्वीप केलाय, एक धाव मिळेल. रन मिळतोय एक. धाव संख्या झाली आहे 14. 12 बॉल आणि 14 झालेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 12 चेंडूंमध्ये गरज आहे 15 धावांची. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. एक 3 धाव भर आहेत. या 3 धावांचा भर कोणत्या षटकामागे कमी केलं जाणार? टीव्ही न्यूज चषक 2024 ही क्रीडा स्पर्धा चेंबूर परिसरामधील अनेक गावात आयोजित आज आपण पाहतोय अंतिम टप्पा, शेवटची मॅच, फायनल मॅच. अमोल येतोय तिसरं षटक घेऊन. 12 बॉल 15 समीकरण. 12 चेंडू 14 झालेत. अजून 15 धावा करायचे. ओहो, चांगला स्पेल, चांगला टप्पा अमोल. आणखी एक धाव अधिक होते, म्हणजे तिथे 3 धावा होते, तिथे 4 धावा झाल्या आहेत. डॉट बॉल आलाय, डॉट चेंडू करून चालणार नाहीये. पुन्हा एकदा आणखी एक जवळपास एक नो लाईनीच्या थोडस पुढे चेंडू पिचिंग केला. अखूट टप्पा, बॅटर बरेच पुढे आले होते. पुढे येत असताना देखील, स्टेप आउट करत असताना देखील कनेक्ट करू शकला नाहीये बॉल. डॉट बॉल, 2 चेंडू डॉट केलेत. 2 धावा आणखी वर होत आहेत, म्हणजे जवळपास 3 धावा होत्या, तिथे 5 धावा अधिक होत आहेत. 10 चेंडू आणि 15 हे समीकरण आहे. मॅच आणखी कठीण होताना पाहायला मिळते. फायनल मॅच,
क्या बात है, तीन चेंडू सलग काढले डॉट, मिळवली मॅच मध्ये आणखी एक वेगळी पकड. सेवन ब्रदर, नऊ चेंडू पंधरा समीकरण. स्टेप आउट केलाय एका धावेसाठी, प्रयत्न केला एक रन. आठ बॉल आणि चौदा, आठ चेंडूंमध्ये चौदा धावांची गरज. चौकार आणि चौकार, एखादा एक्स्ट्रा रन त्याला करायचंय. प्लस व्हाईट बॉल असेल, सोळा रन झाले चार बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अमोल, अगदी रीड केला जातोय प्रत्येक फलंदाजाला, अगदी रीड करून शेवटच्या क्षणाला पिचिंग करतोय बॉलिंग अमोल. शेवटच्या क्षणाला बॉल पिचिंग करत असताना आणखी एक डॉट बॉल. सात बॉल तेरा, वन टू गो, शेवटचा बॉल. यावेळेला क्या बात है अमोल, निर्णायक षटक अमोलचं हे षटक. एक वाईट धाव जर टाळली तर या षटकाला मात्र कौतुक करावं लागणार आहे अमोल. केवळ आणि केवळ दोन धाव खर्च केलेत, बारा चेंडूंमध्ये गरज होती पंधरा धावांची, तीन धाव अधिक होत्या, त्या तीन धाव अधिक असताना देखील अमोलने अधिक धाव आणखी केलेत, आणखी धावांचा डोंगर वाढवलाय. आता गरज आहे सहा बॉल आणि तेरा, केवळ दोन धाव खर्च केल्या. जतीन शेवटचा षटक घेऊन येतोय, फायनल मॅच, अंतिम मॅच, हे सहा चेंडू ठरवणार आहेत या चषकावर कोण नाव कोरणार, या अनेक गावात कोणाची चर्चा राहणार. टी व्ही न्यूज चषक 2024 हे पहिलं पर्व, या यशस्वी आयोजन पहिल्या पर्वामध्ये कोणाचा प्रवास मात्र यशस्वी होणार. स्टेप आउट केला आणि व्हाईट बॉल आहे, रन आहे, परंतु विकेट मिळणार आहे. पाच बॉल, पाच बॉल बारा. मनोज येतोय, चला पाच बॉल बाकी आहेत, रन झाले 17. बरच कठीण झालंय, बरच डिफिकल्ट झालंय, अवघड झालंय, परंतु कठीण कठीण आहे, अशक्य नाहीये. चौकार साठी प्रयत्न करावा लागेल, आक्रमक भूमिका बजावी लागेल, एखादा गॅप शोधावा लागेल, दोन खेळाडूंच्या मधून जागा निर्माण करावी लागेल. स्टेप आउट केलाय आणि 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 चुकी, चुकी होते, चुकीचं रूपांतर मिळालंय चौकारात. चार धावांची
पत संघाला अडचणीत आणते, कारण गरज आहे आता त्याचबरोबर अनेक गावामधील लेजंड खेळाडू सिनियर खेळाडू सन्माननीय प्रदीप मात्रे उपस्थित राहिलेत. आपण व्यासपीठावर येण्यास विनंती राहील. या विभागामधील लेजंड खेळाडू प्रदीप मात्रे आपण व्यासपीठावर यायचे, आपले हार्दिक स्वागत आहे. यावेळेला आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेला मात्र चुकी होणार नाहीये, चुकी करून चालणार नाहीये, चुकी मागात पडेल. फायनल मॅच आहे, अंतिम मॅच आहे. शॉर्ट सिलेक्शन, चांगला स्ट्रोक, चांगला लेग साईडची दिशा गाठली होती, बाउंड्री लगत चेंडू पाठवला होता, परंतु एकच रन मिळेल, अजूनही गरज आहे. तीन चेंडू आणि सात धावांची गरज, तीन बॉल सात रन. अमोलचं षटक महत्वाचं राहिलं, त्या कारणानेच या फलंदाजांना कष्ट करावे लागलेत. तिसरं षटक निर्णायक, तिसरं षटक महत्वाचं. या तिसऱ्या षटकांमुळे हा संघर्ष तीन चेंडू आणि सात. पंचांवरती कोणत्याही प्रकारे आर्ग्युमेंट करू नका. तीन बॉल सात. विवेक क्या बात है, क्या बात है, नो चांस नो मैन लैंड. अशा झाल्यात प्रेक्षकांना काय हवं असतं, तर प्रेक्षकांना आनंद हवा असतो. कोणीही जिंकू देत, प्रेक्षकांना मात्र आनंद हवा असतो. तो आनंद या मॅच मधून मिळतोय. एका बाजूला सेवन ब्रदर, एका बाजूला लवर बॉईज. ही मॅच कोण जिंकणार, कोण हरणार? पडदा लांब करायचंय, पडद्यापासून लांब राहा, हात वर घ्या, पडद्यापासून हात वर लांब. दोन बॉल, दडपण दडपण दडपण, गोलंदाज फलंदाज दोनही बाजूला, दोन बॉल तीन. प्रेक्षक हो मॅच आवडते तर टाया नक्कीच झाल्या पाहिजे. दोन बॉल तीन, फायनल फायनल फायनल. अविस्मरणीय क्षण, अविस्मरणीय मॅच. या वेळेला काय होतंय? पंचांना निर्णय दिलेला आहे डॉट बॉल. नक्कीच प्रेक्षक हो फायनल मॅचचा जर आनंद घेत असाल, फायनल मॅच जर आवडली असेल आणि या ऑर्गनाइज टीमच्या माध्यमातून हे आयोजन आवडलं असेल, तर प्रेक्षकांनो पुन्हा एकदा टाया होण्यास काही हरकत नाहीये. जोरदार टायांनी प्रतिसाद द्यायचाय. फायनल मॅच नेहमीच अशा फायनल मॅच रंगताना पाहायला मिळाल्यात. एक चेंडू तीन धावा. निर्णायक राहिला अमोलचा षटक, निर्णायक धावा. सहा चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या दोनच, आणि त्या कारणाने पडद्यावर कोणी जोर टाकू नका. एक बॉल तीन. एखादा एक्स्ट्रा रन आला तर प्लस करता येईल, परंतु गोलंदाजही चुकी करेल का? एक बॉल तीन, आणखी एखादी एक्स्ट्रा रन आली तर आणखी मजा येईल. टीव्ही न्यूज चषक 2024 अंतिम मॅच, प्रत्येकाला नाव कोरायचंय. दडपण धगधग धगधग. म्हणजे फलंदाजालाही वाटतंय हा चेंडू होऊ नये, गोलंदाजाला देखील वाटतंय हा चेंडू होऊ नये.
कारण दोन्ही बाजूला दडपण आहे. लास्ट बॉल क्या बात है, शेवटचा बॉल. दोन्ही बाजूला वाटते की हा चेंडू असाच राहू देत. हा आम्हाला शेवटपर्यंत हा चेंडू म्हणजे निर्णय आम्हाला विजयाचा हवाय, परंतु जर पराजय झाला तर आम्हाला हा चेंडू त्या कारणाने नकोय. फलंदाज देखील तितकाच दडपणाखाली, गोलंदाज देखील तितकाच दडपणाखाली, दोन्ही संघ त्याच प्रतीक्षेत विजयाच्या तुंबरट्यावर आहेत. दोघांना विजय मिळवायचा आहे, विजयी पताका मिरवायचा आहे, विजयी गुलाल कपाई लावायचा आहे. या चषकावर या अनेक गावात आपल्या नावाचा बोलबाला करायचा आहे. एकच चषक आहे, एका चषकावरती टी व्ही न्यूज या चषकावरती नाव कोरायचं आहे. एक महिनाभर तरी या चषकाचा चर्चा करायची आहे. आणि 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 एक बॉल एक रन. अजूनही मॅच झालेली नाहीये, अजूनही मॅच संपलेली नाहीये. प्रेशर प्रेशर प्रेशर, प्रेक्षक हो टाया, क्या बात है. एक बॉल एक, फायनल फायनल फायनल. जशी मॅच हवी होती तशीच मॅच झालीय. म्हणजे हा चेंडू होऊ नये हीच इच्छा राहिली आहे गोलंदाजाची, हीच इच्छा राहिली आहे फलंदाजाची. एक चेंडू एक धाव कंपल्सरी चेसिंग. एक एक रन महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा, कारण निमित्त आहे टीव्ही न्यूज चषक. प्रेक्षक हो मॅच आवडते का, आनंद येतोय का, येतोय, टाया झाल्या पाहिजेत. एक बॉल एक रन, एक बॉल. कोण कोण विजय मिळवणार, हा अंतिम टप्पा कोण गाठणार ही मजल. एक बॉल एक. महत्वाचा बॉल, निर्णायक बॉल. आणि हिमेश हिमेश
कारण फायनल मॅच अंतिम मॅच आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅच दिलं जात आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे विवेक. विवेक यायचंय. उपस्थित आरसीएफ पोलीस ठाण्याचे एपीआय सन्माननीय किरण मांढरे साहेब या खेळाडूला सन्मानित करतील. विवेक यायचे. विवेक थांबायचे. फायनल मॅच होती, दोन वेळा मॅन ऑफ द मॅच मिळते. अजूनपर्यंत एकाही खेळाडूला दोन मॅन ऑफ द मॅच मिळालेले नाहीयेत. तुला मिळते विजयाचा शिलेदार आहेस. मॅन ऑफ द मॅच काय सांगशील या विजयाबद्दल? मॅच साठी खूप मेहनत घेतली आणि मला चान्स दिला लवर बॉयच्या टीम मध्ये. ते लोकल मध्ये लवकर चान्स पण भेटत नाही आणि लवर बॉयच्या टीम मध्ये मला चान्स भेटला. चान्स भेटला आणि दोन मॅन ऑफ द मॅच. हा, ते सर्व लवर बॉयज टीम माझ्या टीमला टीम इफेक्ट मुळे जितला. थँक्यू. थोडासा घाबरतोय, लाजतोय, परंतु टाया झाल्या पाहिजेत विवेक साठी. जोरदार टाया. चला काही क्षणातच आपण या संपूर्ण सामन्याचं प्राइस डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. तत्पूर्वी आपण उपस्थित राहिलेले या क्रीडा स्पर्धेनिमित्ताने